नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपलं सर्वांचं माझ्या जेनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांची PhD पेट एंट्रान्स ही आलेली आहे हे आपल्याला समोर दिसतच असेल. जवळपास ही पेट एक्झाम 4 वर्षानंतर येत आहे, याबद्दल थोडंसं डिटेल आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा, ही जी पेट एंट्रान्स आहे, ही पेट एंट्रान्सचे ऍप्लिकेशन येणार आहे 1 जुलै पासून तर 20 जुलै पर्यंत आपल्याला हे रजिस्ट्रेशन करायचं आहे. याला फेज फर्स्ट ही असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा, ते झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची त्यांनी डेट दिलेली आहे 28 जुलै ते 8 ऑगस्ट पर्यंत तुमचे डॉक्युमेंट हे व्हेरीफाय केले जातील. त्यानंतर बघा, प्राथमिक यादी 14 ऑगस्ट ला पब्लिश होणार आहे. त्यानंतर अंतिम यादी 19 ऑगस्ट 2024 ला पब्लिश होणार आहे. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं, ही पेट परीक्षा ही होणार आहे, त्याची डेट दिलेली आहे 1 सप्टेंबर 2024 ला ही एक्झाम आपली होणार आहे आणि त्याचा निकाल जाहीर होणार आहे 12 सप्टेंबरसाठी. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, बघा, बरेच विद्यार्थी या पेट विषयी मला विचारत होते, पेट एंट्रान्स केव्हा येणार आहे केव्हा येणार आहे. तर मित्रांनो, ती एंट्रान्स आलेली आहे 1 जुलै पासून ते 20 जुलै पर्यंत हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला करावायचं आहे. 2021 मध्ये जी पेट एंट्रान्स ही झाली होती, ती त्यामध्ये जवळपास 45 विषयांसाठी ही झाली होती. नीट लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, जी औरंगाबाद विद्यापीठाची 2021 ची पेट एंट्रान्स जी झाली होती, ती पेट एंट्रान्स 45 विषयांसाठी होती आणि त्यावेळेस जागा होत्या 4,299 जागा होत्या. परंतु यावेळेस जागा खूपच कमी आहेत. हे या पेट विषयीच्या जागा किंवा ज्या डिटेल्स आहेत किंवा याचं स्वरूप कसं आहे, जे पेटचं स्वरूप आहे किंवा याची फेज किंवा ह्या सर्व गोष्टी, बाकीच्या इतंभूत जी प्रक्रिया नेमकं कशा पद्धतीने राबवली जाणार आहे किंवा याच्यात कोणते कोणते टप्पे किंवा काय काय गोष्टी आपल्याला करावायच्या आहे, डू डोंट, या सर्व गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनवरती किंवा वेबसाईटवरती घेऊन जातो आणि तिथे आपण या सर्व गोष्टी एक्सप्लेन करूया. हे पहा मित्रांनो, गुगलवरती आल्याच्या नंतर आपण डॉक्टर बामू इतकं सर्च करायचं आहे. त्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल हे पहा, www.bamu.ac.in यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या पोर्टलवरती आलेलो आहोत. आणि त्यानंतर मित्रांनो, हे थोडंसं स्क्रोल डाऊन करायचं आहे, खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर येथे पहा, येथे चौथं ऑप्शन आहे PhD ॲडमिशन, याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, PhD ॲडमिशन. आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसे की बघा, डाउनलोड UGC मिनिमम स्टँडर्ड अँड प्रोसिजर फॉर अवॉर्ड्स PhD डिग्री यावरती क्लिक करायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे गॅझेट दिलेलं आहे, हे गॅझेट दिलेलं आहे 7 नोव्हेंबर 2022 हे गॅझेट पब्लिश झालेलं आहे. ओके, या गॅझेटमध्ये, हे गॅझेट हिंदी आणि इंग्लिश आहे, यामध्ये या विद्यापीठाची पूर्ण इतंभूत माहिती दिलेली आहे की ॲडमिशन कशा पद्धतीने राहणार आहे, अलोकेशन, रिसर्च सुपरवायझर, त्यानंतर ॲडमिशन, या सर्व इतंभूत गोष्टी या रेग्युलेशनमध्ये दिलेल्या आहे. त्याच्या अगोदर बघा मित्रांनो, की कोणत्या आपल्या ज्या 33 विषय आहेत त्या 33 विषयामध्ये कोणत्या विषयाला किती व्हॅकन्सीज आहेत ते अगोदर, सर्वात अगोदर तुम्ही पाहून घ्यायचं आहे. बघा, यांनी दिले फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, फॅकल्टी ऑफ कॉमर्स मॅनेजमेंट अँड ह्युमॅनिटीज. 1 बाय 1 आपण पाहू. पहा, ओके, आता सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जर विचार केला तर बघा, यांनी दिलेले आहेत जागा व्हॅकंट दिलेल्या, बायोकेमिस्ट्री 1 जागा दिलेली आहे. आणि व्यवस्थित पहा मित्रांनो, गाईड कोड आहे, नेम आहे, डेसिग्नेशन आहे, आणि आपलं जे महत्त्वाचं आहे, मॅक्झिमम सीट किती आहे, अलॉटेड किती आहे, आणि व्हॅकन्सीज, हा जो कॉलम दिसतो आपल्याला व्हॅकन्सी सीट, याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे आणि तेच पाहायचं आहे. बघा, बायोकेमिस्ट्रीची 1 वॅकन्सी आहे, बायोटेक्नॉलॉजीचा जर विचार केला तर 16 वॅकन्सी आहे, बॉटनीच्या 10 वॅकन्सी आहे. या पद्धतीने मित्रांनो, तुम्ही तुमचा विषय पाहायचा आहे आणि किती जागा आहे ते पाहायचं आहे. आता आपण पुढे जाऊयात बघा. त्यानंतर इंटरडिसिप्लिनरी स्टडीचा विचार करू.
बघा इंटरडिसिप्लिनरमध्ये फिजिकल एज्युकेशन एक जागा वॅकंट आहे, ड्रॅमॅटिकला दोन जागा वॅकंट आहे, एज्युकेशनच्या तीन जागा वॅकंट आहे, फाईन आर्ट जागा नाही या पद्धतीने. ओके, त्यानंतर बघा पुढे कॉमर्स अँड मॅनेजमेंट. कॉमर्स अँड मॅनेजमेंटचा जर विचार केला तर बघा इथं त्यांनी दिलेलं आहे कॉमर्स. कॉमर्सच्या एकूण 19 म्हणजे 19 व्हॅकन्सीज आहे. ओके, त्यानंतर मॅनेजमेंट सायन्स याच्या व्हॅकन्सीज 13 आहेत. त्यानंतर बघा आपण खाली जर आलो फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजमध्ये, आता बघा फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजमध्ये त्यांनी दिलेले आहे इकॉनॉमिक सोशिओलॉजीज. बघा सोशिओलॉजीच्या सीट बघा इथे समोर दिलेल्या आहे. त्यानंतर इकॉनॉमिक, त्यानंतर इंग्लिश, हिंदी, ओके, ज्योग्राफी, या पद्धतीने आपण आपल्या वॅकन्सीज पाहायच्या आहे. जसं की बघा सायकोलॉजीसाठी 17 नंबरला बघा डॉक्टर ए अष्टपुत्रे असोसिएट प्रोफेसर, एकच सीट वॅकंट आहे सायकोलॉजीची. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचा विषय पहा आणि किती सीट वॅकंट आहे हे मित्रांनो अगोदर पाहून घ्या, तुमच्या विषयाला सीट आहे का वॅकंट, त्यानंतरच मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही फॉर्म भरावं. जर सीटच नसेल आणि तुम्ही तुमचा विषयही यात नसेल तर तुम्ही फॉर्म भरता त्याला काही तथ्य राहणार नाही, कारण सीटच वॅकंट नाही. ओके, यावर्षी खूपच कमी सीट आलेल्या आहेत. मागच्या वर्षी खूप म्हणजे 2021 खूप जास्त सीट अवेलेबल होते. त्यानंतर हे पोर्टल दिलेलं आहे आता 1 जुलै 2024 पासून इथे पेट एंट्रान्स पेट 2024 या पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन आपल्याला इथून भरता येतील. आता बघा यांचा जर विचार केला आता आपण पुढच्या स्टेप्सला जाऊ की यांची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा त्यांनी काय दिलेलं आहे. फर्स्ट एलिजिबिलिटी फॉर PhD प्रोग्राम. ओके, त्यात फर्स्ट क्रायटेरिया कॅन्डिडेट हू हॅव कम्प्लिटेड, काय कम्प्लिटेड पाहिजे, 1 year or 2 semester मास्टर डिग्री प्रोग्राम आफ्टर 4 years or 8 semester बॅचलर डिग्री प्रोग्राम और 2 or 4 semester 2 years म्हणजे 4 semester मास्टर डिग्री तुम्हाला पाहिजे आणि तेही किती 55% सहित पाहिजे. ओपन असेल तर 55% आणि कॅटेगरी असेल तर त्यांना 5% रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे मास्टर्स डिग्रीला जवळपास ओपन कॅटेगरीला 55% मिनिमम पाहिजे आहे आणि या जे कॅटेगरी दिली आहे SC ST OBC त्यानंतर EWS यांच्यासाठी 5% म्हणजे 5% इक्विव्हॅलंट म्हणजेच त्यांना 50% मास्टर्सला पाहिजे आहे. त्या पद्धतीने हे बघून घ्या. त्यानंतर बघा कॅन्डिडेट हू हॅव कम्प्लिटेड एम फिल डिग्री जर असेल तर ते बघा 55%. ओके, हे सूट. त्यानंतर बघा ड्युरेशन फॉर प्रोग्राम. आता बरेचसे विद्यार्थी विचारत असतात की सर किती वर्षांसाठीचा हा प्रोग्राम आहे किंवा PhD किती वर्षांची असती. तर मित्रांनो इथे सरळ त्यांनी दिलेलं आहे बघा 3 years नीट बघा 3 years इन्क्लुडिंग कोर्स वर्क. जो कोर्स वर्कचा पिरियड आहे तो सुद्धा पकडून 3 वर्ष असतात आणि मॅक्झिमम ड्युरेशन 6 years असतात. आणि त्यामध्ये पण बघा यांनी काय दिलेलं आहे मॅक्झिमम ॲडिशनल 2 years कॅन बी थ्रो प्रोसेस रिरजिस्ट्रेशन. ओके, रिरजिस्ट्रेशनच्या सह 2 वर्ष तुम्हाला मिळून जातात म्हणजे 8 वर्षच मॅक्झिमम पिरियड त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर 40% डिसॅबल पर्सनसाठी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे 10 years त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर खाली बघा फिमेलसाठी दिलेले मॅटर्निटी लीव वगैरे त्यांच्यासाठी 240 दिवस एक्स्ट्रा दिलेले आहेत. त्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट प्रोसिजर ऑफ ॲडमिशन. नीट बघा प्रोसिजर ऑफ ॲडमिशन्समध्ये काय दिलेलं आहे. आता बघा HEI हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट मे ॲडमिट स्टुडंट हू क्वालिफाईंग फेलोशिप प्रोग्रॅम फेलोशिप स्कॉलरशिप UGC नेट UGC CSIR नेट गेट सीड सिमिलर नॅशनल टेस्ट लेवल बेस ऑन इंटरव्ह्यू. म्हणजे ज्यांच्याकडं नेट आहे नेट गेट आहे किंवा सीड आहे तर यांना डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. त्यांची पेट एक्झाम होत नसते किंवा ते एक्झामटेड असतात त्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यूच दिलं जाईल. कोणत्या बेसिसवरती? या नेट गेटच्या बेसिसवरती. आता बघा दुसरा क्रायटेरिया काय असतो त्यांचा आपला पेट एंट्रान्सवाले. HEI हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट मे ॲडमिट स्टुडंट थ्रू द पेट एंट्रान्स टेस्ट कंडक्टेड ॲट द लेवल ऑफ इंडिव्हिज्युअल HEI द एंट्रान्स टेस्ट सिलेबस शाल बी कन्सिस्ट 50% ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी 50% शाल बी सब्जेक्ट स्पेसिफिक. म्हणजे काय आहे बघा
पहिला क्रायटेरिया झाला नेट किंवा गेट ते एक्झम्प्टेड लोकांसाठी. दुसरा क्रायटेरिया काय आहे की पेड थ्रो येणारे. पेड थ्रो येणाऱ्यांमध्ये नेमकं ऐका आता काय होतं की जो एक्झाम तुमचा पेपर होणार आहे, एक पेपर होणार आहे किंवा दोन्ही घेऊ शकतात, आता माहीत नाही विद्यापीठ कशा पद्धतीने घेतं ते. तर यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की समजा तुमचे 100 मार्कांचा एक पेपर होतो, त्याच्यापैकी 50% रिसर्च मेथडॉलॉजी हे होणार आहे आणि 50% तुमचा विषय जसं की माझा सायकोलॉजी आहे, मग सायकोलॉजीसाठीचे 50 मार्क 50% आणि रिसर्च मेथडॉलॉजी 50%, किंवा समजा दुसरा एज्युकेशन आहे माझा तर 50% रिसर्च मेथडॉलॉजी 50% तुमचं एज्युकेशनचा. ओके, त्यानंतर बघा आता नीट ऐका. स्टुडंट हू हॅव सिक्युअर 50% मार्क इन द एन्ट्रान्स टेस्ट आर एलिजिबल टू बी कॉल फॉर द इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यूसाठी कोणाला बोलवलं जाणार आहे, पेट एन्ट्रान्स दिल्याच्या नंतर जे विद्यार्थी 50% मिळून, बघा रिसर्च मेथडॉलॉजी आणि तुमच्या विषयाचे असे दोन्ही मिळून ज्या विद्यार्थ्यांना 50% मार्क्स मिळतील असेच विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी पुढं बोलवलं जाईल. ओके, हे सर्वांसाठी. परंतु त्यांनी खाली बघा चौथा पॉईंट दिला, रिलॅक्सेशन ऑफ 5% मार्क्स विल बी अलाव इन द एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू SC ST OBC डिफरंटली एबल कॅटेगरी EWS अँड अदर. आता बघा 5% रिलॅक्सेशन त्यांनी काय दिलेलं आहे, SC ST OBC किंवा EWS वगैरे या लोकांना त्यांनी 5% रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे बघा काय की तुमचे हा जो दिलेला आहे तुमच्या पेपरला 50% रिसर्च मेथडॉलॉजी, 50% तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक, असं गृहीत धरू 100 मार्कांचा पेपर होणार आहे. 100 पैकी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थी आहे त्यांना 50% हे सिक्युअर करायचे आहे आणि ह्या बाकीच्या कॅटेगरी दिलेल्या आहेत त्यांना 45% मार्क्स घ्यावा लागतील. त्याच वेळेस तुम्हाला काय बोलवलं जाईल, हे इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. बघा यांनी तिथं खाली पण दिलं आहे, HEI मे बी डिसाईड द नंबर ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट to be called for an interview based on the number of PhD seat. okay, PhD seats च्या अनुसार तुम्हाला ते बोलवलं जाईल. आणि सर्वात 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 महत्त्वाचं मित्रांनो हे विसरूच नका की काय, आता बघा पुढं 6, provided that for selection candidate based on entrance test conducted by HEI a weightage of 70% for entrance test and 30% performance of interview VIVOS शाल बी गिवन. याचा अर्थ काय नीट ऐकून घ्या, काय झालेलं आहे की आता जे एन्ट्रान्स टेस्ट देणार आहेत ना तुम्ही, जे विद्यार्थी एन्ट्रान्स टेस्ट देऊन पुढे जाणार आहेत त्यांच्यासाठी एन्ट्रान्स टेस्टचं जे वेटेज ठेवलेलं आहे मार्क त्याला 70% इतकं ठेवलेलं आहे. म्हणजे काय आहे, समजा एखाद्या विद्यार्थ्याला 50% पेटला मिळालेले आहेत तर 50% मिळालेत, 70%च्या 50% किती झाली, 35 मार्क तुम्ही ऑलरेडी सिक्युअर केलेत. मग तुमचा व्हायवा किती मार्कांसाठी राहील, 30 मार्क्स. ओके, 30 मार्क्सपैकी मग जे येतील ते, आणि या पद्धतीने ते मेरिट मित्रांनो लागत असतं. आणि तुम्हाला मी इथे रिकमांड करेल की तुम्ही पेट एन्ट्रान्सला जास्तीत जास्त मार्क्स मिळवा, म्हणजे तुम्हाला ते 70% काउंटिंग केले जातील आणि मग नंतर इंटरव्ह्यू 30 मार्क्स किंवा 30% होईल. या पद्धतीने बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, तुम्ही त्या गोष्टी पाहून घेऊ शकता. नंतर तुम्हाला रिसर्च सुपरवायझर अलॉटमेंट केले जातील, ॲडमिशन दिलं जाईल, या पद्धतीने या सर्व गोष्टी आहेत. नंतर मग तुम्हाला ती समजा पेट एन्ट्रान्स पास झालेत, आता पुढं काय, मग फायनलाइज करताना तुम्हाला काही गोष्टी ते विचारले जातील, त्यासुद्धा यांनी इथे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. पार्ट टाईम मोड दिलेला आहे, फुल टाईम मोड दिलेला आहे, सर्व गोष्टी आहेत. या व्यतिरिक्तही तुमच्या काही शंका किंवा काही जर विचारायचं असेल तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये मित्रांनो मला ते विचारू शकता. आणि सर्वात महत्त्वाची या पेट एक्झामसाठी जो रिसर्च मेथडॉलॉजीचा पार्ट आहे यावरती मी वर्कशॉप घेत असतो आणि पेट 2021 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यासाठी मी पेट एक्झाम घेतली होती आणि याच्यात खूप सारे विद्यार्थी पास झालेले आहेत आणि त्यांना फेलोशिपसुद्धा मिळालेले आहे. तर या रिसर्च मेथडॉलॉजीसाठी सुद्धा मी वर्कशॉप घेईन, तसं तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.